नमस्कार, रिपब्लिकन आवाजमध्ये आपले स्वागत आहे. फ्लाईंग वुमन फाउंडेशनच्या तृतीय पंथी सेल पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी देविका अशोक सुरवंशी यांची निवड करण्यात आली. सामाजिक कामात आवड असणाऱ्या सुरवंशी यांची निवड फ्लाईंग वुमन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष छायावती देसले यांनी निवड केली आहे. तृतीयपंथी यांना समाजातील एक घटक असूनही आजही समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. हे कुठेतरी थांबायला हवं. शासन दरबारी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सुरवंशी ह्या निर्भीडपणे त्यांच्या समस्या फ्लाईंग वुमन फाउंडेशनच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी असे मत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आम्ही आपल्यासोबत आहोत असे ठामपणे सांगितले. यावेळी उपस्थित शीतल गणपती नेत्रे, संगीता भीमाशंकर रणालकर, सविता बनसोडे, सतिका भजयंत्री, शीतल बनसोडे, शुभांगी दळणे, संगीता शिल्पान सागरी वाने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज आपल्या फ्लाईंग वुमेन फाउंडेशनकडून तृतीय सेलमधल्या देविका अशोक सूर्यवंशी यांना पिंपरी चिंचवड शहराचं शहर अध्यक्षपद आपण बहाल केलेलं आहे. तर प्रथम मी त्यांचं अभिनंदन करते. आणि तृतीय पंथीमध्ये अनेक समस्या आहेत, म्हणजे आपल्या समाजातील एकच घटक आहे आणि हा घटक खूप उपेक्षित आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी. आणि त्यांनीही चांगलं सामाजिक काम करण्यासाठी आपल्या फ्लाईंग वुमेन फाउंडेशनकडून तृतीयपंथी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी निश्चितच फ्लाईंग वुमेन फाउंडेशन हे चांगल्या प्रकारे काम करेल. आता आम्ही ज्यांना ज्यांना पदं दिलेले आहेत त्या एज्युकेटेड आहेत, चांगल्या क्षेत्रात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर माझ्या फ्लाईंग वुमेन फाउंडेशनकडून एक शासनाला विनंती आहे की त्यांनीही त्यांच्या नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाणी, म्हणजे त्यांनी टाळी वाजवून भीक मागावं किंवा काही हे करावं असं फ्लाईंग वुमेन फाउंडेशनची इच्छा नाही आहे, तर शासनाने त्यांनाही मदत करावी. आमच्या फ्लाईंग वुमेन फाउंडेशनकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करणार आहे. महानगरपालिकेमध्ये 4% आरक्षण त्यांना असायला पाहिजे, म्हणजे तेव्हाच ते मुख्य प्रवाहात येतील असं मला वाटतं. तरीही आम्ही फ्लाईंग वुमेन फाउंडेशनकडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी आज देविका सूर्यवंशी हिला पद दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ती अधिक चांगलं काम करेल यासाठी तिला शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. फ्लाईंग वुमेन फाउंडेशनतर्फे मला आज पद देण्यात आलेलं आहे आणि ह्या संधीचं सोनं करणं हे माझं काम आहे. तृतीयपंथी लोकांना आज पद देणं कोणीच विचार करत नाही, पण फ्लाईंग वुमेन फाउंडेशनने असा विचार केला की तृतीयपंथी लोकांना पण पद दिला पाहिजे आणि ते पण महानगरपालिकेमध्ये त्यांचं कधी पाऊल नाही पडला. ते आता मी ही संधी भेटली मला, तर मी माझ्या सगळ्या माझ्या गुरुबहिणी गुरूंना ही महानगरपालिकेमध्ये नेणारच, ही माझी जिद्द आहे आणि या संधीचं मी सोनं करणारच. आणि आजपर्यंत कधी कुठं तृतीयपंथी लोकांना कुठं स्थान नाही भेटलं, अधिकार नाही भेटला किंवा कुठं मान नाही भेटला, हे देण्याचं काम मी करते आणि हे मला करण्यासाठी माझ्या गुरुबहिणी आणि माझ्या गुरूंचं साथ हवे, माझ्या गुरूंचे मला आशीर्वाद हवे, हेच मी अपेक्षा करते आणि मला सगळ्यांची ताकद हवे. हे बोल मी नमस्कार. नमस्ते. छायाताईने आमच्याबद्दल हे निवडणूक आणलेले आहे. देविकाताई पहिल्यांदा तृतीयपंथी अध्यक्षपदवी घेतलेली, हे मला लई खूप आनंद वाटतं आहे. ह्याच्यामुळं माझी मनातली इच्छा का आहे, आम्हाला पण हे जगात जरा जगावा, असं पण आम्हाला पुढे यावं, असं आहे की बाबा हे जगात आम्हाला मान नाही आहे, सन्मान नाही आहे, बेइज्जती करते. ह्याच्यामुळं सगळं आम्ही पण लढू, पुढे यावं, आमचं पण एक हक्क असावा, आम्ही पण असं सगळं प्रयत्न करावा, म्हणून माझ्या दोन गोष्टी जय हिंद जय महाराष्ट्र. पंथीमध्ये आपली देविका आणि बारकी असून पण ते डोक्यात चालून इजामध्ये पाय ठेवली, आपली खुशीची गोष्ट आहे. आपली पण हिंमत पण पुढे आलेले, आपण पण पाय ठेवणार आहे, तसे आपण घाबरणार नाही. तिचा मागा आपण सगळा आहे, गुरु आणि गुरुभाव, चेले, नाते, आपली कृतापंथी सगळा आपण साथ देणार, कुठल्या गोष्टी पण असो. आपल्याला पण इज्जत देवा, बहिणी भावा म्हणून ओळख करून इज्जत देवा म्हणून आपली पण मन आहे. आपल्याला पण एक काम द्यावा, आपल्याला पण कुठं पण पाय ठेवले तरी इज्जत पाहिजे. तिच्यामुळं आपण इथं पाय ठेवलेला आहे. तुम्ही सगळा आपल्याला सपोर्ट करून सपोर्ट करा म्हणून विनंती करते. नमस्ते, जय हिंद, जय. आज सभी को प्यार मोहब्बत मिल रहा है, महिला को भी इज्जत मिल रही है, पुरुष को भी इज्जत मिल रही है, सबको मिल रहा है. लेकिन खास करके मैं चाहता हूँ कि
हमारे सभी जनता से मैं दूंगा कि इनके लिए भी कोई इज्जत मिले, इनके भी दिल है, इनका भी जान है यार, इनसे भी कोई अच्छा बर्ताव करे, इनको ऐसा मत समझिए कोई लोग बोलते कि ये चक्का है किन्नर है, लेकिन हम इनको शुद्ध भाषा में हम कहते कि मंगलमुखी है और ये लोग भगवान के रूप होते हैं। इनके पाँव कदम रखने से हमारे घर में बरकत आती है और तमाम लोगों को दुआई देती है, तो मैं चाहता हूँ कि उनकी दुआई तो लेते कि हम भी उन पर दुआई करें और उनको भी कुछ समाज में इज्जत मिले, प्यार मिले, शोहरत मिले। और मैं सरकार से अपील करता हूँ कि सभी को कुछ ना कुछ दिया गया है सरकार, तो मैं चाहता हूँ कि इनके लिए भी कुछ समाज में इज्जत रहे और इनके लिए कुछ सरकार मदद करे। मैं यही कहूँगा कि हमारे सरकार को कि इनके लिए कुछ ना कुछ बेनिफिट मिले, इनके लिए कोई व्यवसाय के बारे में सोचे, इनके लिए जो मांगने जाते हैं उसको छोड़कर इनके लिए कुछ एक बिजनेस के लिए माध्यम से कुछ सरकार मदद करे या लोन भी करे कि इनको भी एक पैरों पे खड़ा रहने के लिए वो कॉलम उभा करे, यही मैं कहूँगा।